कडक उन्हाळ्यातही बहाव्याची झाडं पिवळ्या जर्द फुलांनी बहरू लागली आहेत. कागल तालुक्यात अनेक ठिकाणी बहावा फुलला असून गडद रंगांच्या फुलांच्या लोंबत्या मंजिऱ्यांनी बहरलेली ही झाडं अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत. पावसाचा इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहाव्याला आयुर्वेदामध्ये मोठं स्थान आहे. बहाव्याचं फुलांनी बहरणं म्हणजे वेळेवर आणि चांगला पाऊस पडण्याचे संकेत मिळतात. अरगवथ वृक्षाचं बहावा हे मराठी नाव आहे. या झाडाला कॅशिया फिश्चुला असं शास्त्रीय नाव असून बहावा एक भारतीय वृक्ष आहे. सध्या कागल शहरात अनेक ठिकाणी बहाव्याची झाडं रंगीबेरंगी फुलांनी बहरली आहेत. एखाद्या धबधब्यासारखी या फुलांची रचना असते. पिवळा आणि गुलाबी रंगाचा बहावा ऐन उन्हाळ्यात फुलून येतो आणि हे झाड बघणाऱ्याला तृप्त करतं. अमरकोशामध्ये राजवृक्ष आणि सुवर्णक म्हणून बहावा वाखाणला गेलाय. भारतासह शेजारील श्रीलंका, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्येही बहावा झाडाचं अस्तित्व आहे. कॅशिया वंशातील वृक्षाच्या सुमारे 500 जाती असून त्यापैकी केवळ 24 जाती भारतामध्ये पाहायला मिळतात. मार्च एप्रिल महिन्यात पानगळ होऊन या झाडाला फुलं येण्यास सुरुवात होते. पिवळी आणि गुलाबी टपोरी गोलगोल फुलं घोसानं उमलतात. फुलांच्या सोनेरी रंगामुळं हा वृक्ष गोल्डन शॉवर म्हणूनही ओळखला जातो. कागल नगरपालिकेनं काही वर्षांपूर्वी ही झाडं लावली आहेत आणि ती चांगलीच वाढली असून ऐन उन्हाळ्यात पिवळ्या जर्द फुलांच्या माळांनी ही झाडं बहरली आहेत. सध्याच्या वैज्ञानिक युगातही या झाडांच्या फुलण्यावरून पावसाचा अंदाज बांधला जातोय. बहावा चांगला फुलला याचा अर्थ पाऊस चांगला आणि वेळेवर होईल असे संकेत आहेत असं मानलं जातं. त्यामुळं बहाव्याचं बहरणं हा निसर्गाचा एक भाग असला तरी तो पावसाचं अनुमान वर्तवणारा आहे.